श्रोतेहो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपण सर्वजण जाणताच की 1 जुलै 2024 पासून संपूर्ण देशात 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आलेले आहे. भारतीय नागरिक संरक्षण संहिता, भारतीय न्यायिक संहिता आणि भारतीय पुरावा कायदा. नेमके हे कायदे काय आहेत आणि ह्या कायद्यांचा सामान्य जनमानसावर नेमका काय परिणाम होणार आहे याची माहिती आणि चर्चा आज आपण करणार आहोत जळगाव शहरातील नामांकित विधिज्ञ ज्येष्ठ ॲडव्होकेट श्रीयुत सुशील अत्रे सर. आज आपण त्यांना ह्या चर्चेसाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. सर, हे जे 3 नवीन कायदे अंमलात आणलेले आहेत हे नेमके काय आहेत? हे जे 3 कायदे आहेत, या 3 कायद्यांच्याकडे वळण्याच्या आधी सर्वसामान्यपणे सामान्य व्यक्तींच्या दृष्टिकोनातून कायद्याचे जे 2 ढोबळ प्रकार त्यांच्या मनामध्ये असतात त्यांचा आपण आधी विचार करू. एक, सर्वसामान्यपणे कायद्याचे 2 प्रकार आपण गृहीत धरतो. एक म्हणजे दिवाणी कायदे आणि दुसरं म्हणजे फौजदारी कायदे. यातले दिवाणी कायदे, नागरी कायदे आपण ज्याला म्हणतो, ते गुन्हा या गोष्टीच्या व्यतिरिक्त इतर हक्क आणि इतर अधिकार कर्तव्य यांच्या संदर्भात असतात. आणि फौजदारी स्वरूपाचे कायदे हे मुख्यत्वे गुन्हा किंवा गुन्ह्याशी संलग्न असणाऱ्या गोष्टी याच्यासाठी असतात. जसे हे 2 प्रकार कायद्यांचे आहेत, तसेच कायदा क्षेत्रामध्ये कायद्याचे आणखीन 2 प्रकार गृहीत धरलेले आहेत जे सर्वसामान्य माणूस विचारात घेत नाही, परंतु कायद्याचा अभ्यास करणाऱ्या सगळ्यांना ते प्रकार माहिती असतात. ते असे की असे काही कायदे की जे कायदे प्रत्यक्षात कुठला तरी हक्क आणि कुठलं तरी कर्तव्य सांगतात, निश्चित करतात, असे कायदे ज्यांना इंग्रजीमध्ये सबस्टँटिव्ह लॉज असं म्हटलं जातं. आणि दुसरे असे कायदे की हे हक्क कशा प्रकारे बजावले जातील, ते हक्क न्यायालयामध्ये जर तुम्ही घेऊन गेलात किंवा न्यायालयामार्फत जर तुम्ही बजावण्याचं ठरवलं तर न्यायालयात जाण्याची प्रक्रिया काय, हे जे सांगतात कायदे, अशा कायद्यांना प्रक्रियेचे कायदे म्हणतात किंवा प्रोसिजरल लॉज म्हणतात. ज्या 3 कायद्यांचा तुम्ही आत्ता उल्लेख केला त्या 3 कायद्यांमध्ये मुळामध्ये 2 कायदे हे प्रोसिजरल लॉ आहेत, म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम. हे जे 2 कायदे आहेत, हे 2 कायदे प्रोसिजरल लॉ आहेत. पूर्वी हे क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट या नावाने ओळखले जायचे. हे दोन्ही कायदे फक्त कोर्टाची प्रक्रिया कशी असते, कोर्टाची म्हणा तपासाची म्हणा, हे सांगतात. आणि जुनी दंडसंहिता, पिनल कोड आणि आत्ताची भारतीय न्याय संहिता, हा जो कायदा आहे हा कायदा सबस्टँटिव्ह लॉ आहे, कारण त्याच्यामध्ये गुन्हा कशाला म्हणायचं, कोणकोणती कृत्य गुन्हा आहेत, त्याच्यासाठी शिक्षा किती वगैरे गोष्टी दिलेल्या आहेत. तेव्हा सर्वप्रथम आपल्याला हे माहिती पाहिजे की हे 3 कायदे फौजदारी क्षेत्राशी संबंधित असले तरी याच्यातला 1 कायदा हा मुळामध्ये हक्क सांगणारा कायदा आहे, निश्चिती करणारा कायदा आहे, आणि उरलेले 2 कायदे हे प्रक्रियेचे कायदे आहेत. सर, ब्रिटिश काळापासून जे जुने कायदे चालत होते ते बदलावेत असं सरकारला का वाटलं असेल? जेव्हा केव्हा ते बदलले जातात त्या क्षणाला आजूबाजूला असलेल्या माणसांना असं वाटतं की हे सगळं अचानक घडलेलं आहे. मी याच्यापेक्षा वेगळा विचार करून मी उलट विचारू इच्छितो की 1860 सालचा कायदा हा 2024 पर्यंत बदलला गेला नाही, यामागचं कारण खरं म्हणजे काय? मुद्दा त्याच्यात असा आहे की ब्रिटिशांनी त्या काळी केलेले हे जे कायदे होते हे अगदी उघडपणे त्यांचं राज्य व्यवस्थित चालावं, त्यांना राज्यकारभार सोयीचा पडावा या दृष्टिकोनातून थोडक्यात सांगायचं तर त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी तयार केलेले कायदे होते. भारताच्या भल्यासाठी त्यांनी ते कायदे तयार केलेले नव्हते. आता त्याच्यातून आपल्या देशाला एक कायद्याची चौकट मिळाली, जो काय फायदा झाला तो योगायोगाने झालेला फायदा आहे, त्याचा आपण ज्याला इंग्रजीमध्ये कोलॅटरल बेनिफिट म्हणतो असा मिळालेला आहे. पण ब्रिटिशांचा उद्देश मुळामध्ये तो नव्हता. आपण जर थोडंसं मागे वळून पाहिलं तर असं लक्षात येतं की 1857 जे स्वातंत्र्य समर झालं त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांना भारतीय क्रांतिकारकांचा जो रोष सहन करावा लागला, हल्ला सहन करावा लागला, त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की या सगळ्यावरती जर आपल्याला अंकुश ठेवायचा असेल तर आपले स्वतःचे कायदे इथे लागू करणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही बघितलं असेल की पिनल कोड जो जुना आहे तो या 1857 स्वातंत्र्य समरानंतर लगेचच 2 ते 3 वर्षामध्ये म्हणजे 1860 साली तयार झालेला कायदा आहे. मग त्याच्या पाठोपाठ पुराव्याचा कायदा आला जो 1872 सालचा होता, त्याच्या पाठोपाठ क्रिमिनल प्रोसिजर कोड जो होता तो 1898 सालचा होता. यातला क्रिमिनल प्रोसिजर कोड हा मध्यंतरी एकदा भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा 1973 साली पूर्णपणे बदलला गेला. त्यामुळे
आज जो आपण बदललेला आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड बदलून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा जो कायदा आलेला आहे, तो 1898 सालचा कायदा बदललेला नाही आहे, 1973 सालचा कायदा बदलून आपण हा नवीन कायदा अंमलात आणलेला आहे. सर, आत्ता आपण खूप सहजपणे सांगितलं की कोणताही कायदा अचानकपणे बदलत नाही, त्याला एक मोठी प्रक्रिया असते आणि मग त्या कायद्याची अंमलबजावणी केली जाते. तर ही नेमकी प्रक्रिया कोणत्या प्रकारे अवलंबली गेली? कायद्यामध्ये होणारे जे बदल असतात, हे कायद्यामध्ये होणारे बदल मुख्यत्वे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे कामापुरते बदल, ज्याला आपण अमेंडमेंट्स म्हणतो, आणि दुसरा आमूलाग्र बदल, म्हणजे संपूर्ण जुना कायदा काढून टाकायचा आणि संपूर्ण नवीन कायदा त्याच्या जागी आणायचा. याला आपण म्हणतो की पूर्णपणे कायदाच तुम्ही नवीन केलेला आहे, रिपीलिंग द ओल्ड ऍक्ट अँड एनॅक्टिंग ए न्यू वन. तर अशा पद्धतीने ज्या तीन कायद्यांचा आता आपण विचार करतोय, या तीन कायद्यांमध्ये सुद्धा वेळोवेळी अनेक वर्ष अनेक प्रकारच्या सुधारणा झालेल्या आहेतच. एक सर्वसामान्य दृष्टिकोनातून जर बघितलं, फार अगदी तांत्रिक मुद्द्यांमध्ये न जाता, तर आपल्या असं लक्षात येईल की ज्या वेळेला एखाद्या कायद्यामधलं विशिष्ट कलम बदलायची वेळ येते किंवा काहीतरी नवीन त्याच्यामध्ये तरतूद करायची वेळ येते, तेव्हा ही जी नवीन तरतूद आहे, ही नवीन तरतूद अस्तित्वात असलेल्या जुन्या कोणत्या कलमाच्या जवळपास जाणारी आहे हे बघितलं जातं, आणि मग ज्या कलमाच्या ती बऱ्यापैकी जवळपास जाते त्या कलमामध्ये एक नवीन पोटकलम ते टाकलं जातं, आणि मग त्याला म्हणताना ए बी सी असं टाकून त्याच्यामध्ये ते कलम दुरुस्त केलं जातं. आता उदाहरणार्थ विवाहितेचा मृत्यू, हुंडाबळी हा शब्द आपण ज्याला वापरतो, हा हुंडाबळी शब्द वापरला जाताना मुळामध्ये जे सदोष मनुष्यवधाचं कलम आहे त्या कलमाच्या हे सगळ्यात जवळ जात असल्यामुळे 304 या कलमाला ते जवळ जाणार म्हणून नंतर दुरुस्ती करून 304B या नावाने ते कलम टाकलं गेलं. बर. तसंच विवाहितेचा छळ 498A असं करून टाकलं गेलं. तुम्ही जर हे जे कायदे बदलले हे बघितले, तर अशा तऱ्हेचे ए बी असं टाकलेली कितीतरी कलमं तुम्हाला दिसतील. ही त्यावेळेला अशी का टाकली जातात, तर हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्याही कायद्याचं जे मूळ कलम असतं त्या कलमाला एक विशिष्ट ओळख मिळालेली असते, त्याच्यावरचा केस लॉ तयार झालेला असतो, आणि ती जी ओळख आहे ती वरच्यावर सातत्याने बदलून चालत नाही. एक आता मी तुम्हाला उदाहरण विचारतो की खून म्हणजे काय, सांगा बरं, कलम सांगा, असं जर म्हटलं तर सर्वसामान्यपणे ज्यांना थोडीफार कायद्याची माहिती आहे ते पटकन सांगतील, अच्छा अच्छा, खून म्हणजे 302. म्हणजे 302 हे कलम हे खुनाशी संबंधित आहे हे आता सगळ्यांना इतकं माहिती झालेलं आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही दुरुस्ती करताना एक कुठला तरी कलम क्रमांक जर बदलला तर त्या कलम क्रमांकानुसार उरलेली सगळी कलमं बदलली जातील. म्हणजे मग ते 302 हे कलम कधी मागे येईल, कधी पुढे जाईल, आणि दर 5-6 महिन्याने जर ही कलमं बदलायला लागली तर कोणाच्या लक्षातही राहणार नाही. बरोबर. म्हणून मूळ कलमांना शक्यतो त्यांच्या ओळखीला हात लावला जात नाही. बर. पण परिस्थिती अशी होते की खूप मोठा काळ जर उलटून गेला तर समाजामध्ये होणारे बदल इतके जास्त असतात की जो मूळ कायदा आहे तो अशा प्रकारे ठिगळं लावून तयार केलेला, दुरुस्त केलेला, पुन्हा पुन्हा ए बी हा सुद्धा अपुरा वाटायला, आणि मग कधीतरी अशी वेळ येते की हे आता पुष्कळ झालं, हे जे सारखं आपण ए बी सी कलम पोटकलम कलम पोटकलम असं करण्याच्या पेक्षा या सगळ्याची एकदा फेररचना करूयात, अशी वेळ जेव्हा येते, इतकी एक्स्ट्रीम वेळ जेव्हा येते, तेव्हा संपूर्ण कायदे नवीन करावे लागतात जे आत्ता केलेले आहेत. सर, अतिशय सोप्या आणि सहज भाषेत आपण हे आम्हाला समजून सांगितलं आहे, आमच्या लक्षात आणून दिलेलं आहे. सर, नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीने नेमकं काय बदलणार आहे? बदलणार म्हणजे एकतर मगाशी तुमचा जो प्रश्न होता त्याचा तो याला धरून मी त्याला आधी उत्तर देतो की कायदा बदलण्याची प्रक्रिया कशी असते. एक लक्षात घ्यायचं की वृत्तपत्रांमध्ये किंवा मीडियाच्या कोणत्याही माध्यमातून जे काही सांगितलं जातं आणि जे तुम्ही आम्ही आपण ऐकतो हे फारसं विश्वासार्ह नसतं. मला हे सांगणं भाग आहे इथे, म्हणजे फारसं आवडणार नाही कोणाला ऐकायला, पण ही वस्तुस्थिती आहे. कारण मी स्वतः नवीन कायद्यांच्या संदर्भात छापून आलेल्या कितीतरी बातम्या नीट वाचलेल्या आहेत, आणि एक वकील म्हणून मला माहिती आहे की त्या पुष्कळशा या चुकीच्या पद्धतीने सांगितल्या गेलेल्या आहेत. म्हणजे अनेकदा अशा पद्धतीने ही बातमी सांगितली जाते आणि छापली जाते की ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला असं वाटावं की व कायदा बदलावा असं गृहमंत्र्यांच्या किंवा प्रधानमंत्र्यांच्या आज डोक्यात आलं, संध्याकाळी त्यांनी नवीन कायदा तयार केला, दुसऱ्या दिवशी सकाळी थाळीमध्ये घालून तुमच्या समोर दिला की हा घ्या रे बाबा, आजपासून नवीन कायदा. सामान्य माणसाच्या मनात येतं, त्यांच्या मनात येतं म्हणजे काय, त्यांच्या मनात येत नसतं, त्यांच्या डोक्यात भरवलं जातं. वस्तुतः कुठलाही कायदा
इतक्या सहजासहजी दुरुस्त करता येत नाही. कायदा दुरुस्त करणं याचा अर्थ पहिला कायदा काढून टाकणं आणि नवीन कायदा मंजूर करणं, पारित करून घेणं, ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे, ही लॉ मेकिंग प्रोसेस ही मुळामध्ये खूप मोठी असते. अशा वेळेला जो कायदा तुम्हाला बदलायचा आहे त्या कायद्याच्या ड्राफ्ट आधी पहिल्यांदा तयार होतो. लॉ अँड ज्युडिशियरी हे जे डिपार्टमेंट आहे, न्याय आणि कायदा विभाग जो असतो, विधी व न्याय विभाग, त्यांच्यामार्फत, त्यांच्या समितीमार्फत अशा तऱ्हेचा हा नवीन कायद्याचा मसुदा आधी तयार होतो. तो मसुदा तयार होत असताना तो ठिकठिकाणी पाठवला जातो, त्याच्यावरती लोकांची मतं विचारली जातात, घेतली जातात, त्याला प्रसिद्धी दिली जाते. काय असतं की ही प्रसिद्धी ही आपल्या इंटरेस्टचा भाग नसतो, त्यामुळे ती प्रसिद्धी वृत्तपत्रात किंवा इतरत्र जिथे कुठे येते त्याच्याकडे तुम्ही आम्ही कधी लक्षच देत नाही सामान्य माणसं. खरं सांगायचं तर भारतातल्या मतदार असणाऱ्या, मतदान करणाऱ्या आणि मी तर म्हणेन मतदान न करणाऱ्या सुद्धा कोणालाही कायद्यामध्ये दुरुस्त्या सुचवण्याचे अधिकार असतात. बरं, तसं म्हणायला गेलं तुमच्या लोकप्रतिनिधींमार्फत तुम्ही ते जरूर मांडू शकता, पण त्याच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही ही वस्तुस्थिती. आणि गंमत तीच होते की जसं एरवी निवडणुकांमध्ये होतं की ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी तुम्ही घराबाहेर पडणार नाही, मतदान करणार नाही, आणि मग नंतर निवडून आलेला लोकप्रतिनिधी कसा बिनकामाचा आहे हे तुम्ही सगळ्यांना सांगणार. एक साधा प्रश्न येतो की बाबा रे, हे जर सगळं आहे तर ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी तू का नाही केलं, तुझा अधिकार वापरला? तसाच हा प्रश्न असतो. तेव्हा कायदा दुरुस्तीची प्रक्रिया ही सुरू जेव्हा होते तेव्हा त्याचे मसुदे एकदाने दहादा बदलले जातात, तपासले जातात, मग तो मसुदा याच्या पुढे मांडला जातो संसदेपुढे. तो एकतर राज्यसभेत मांडला जाईल किंवा लोकसभेत मांडला जाईल. म्हणजे हे मी फक्त कृपया लक्षात घ्या, हे मी सेंट्रल ऍक्ट बद्दल बोलतोय, केंद्रीय कायद्यांबद्दल. जे कायदे राज्याशी संबंधित आहेत ते विधानसभेत मांडले जातात. मी केंद्रीय कायद्यांबद्दल बोलतोय. तर राज्यसभेत किंवा लोकसभेत कोणत्या तरी एका ठिकाणी ते मांडले जातात, एका हाऊसने ते मंजूर केले की दुसऱ्या हाऊस पुढे, दोन्ही हाऊसेसने ते मंजूर केले की नंतर त्याला राष्ट्रपतींची संमती मिळते आणि राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर तो कायदा होत, तोपर्यंत ते बिल असतं, मग तो ऍक्ट होतो. आणि मग अशा तऱ्हे तो ऍक्ट म्हणून तयार झाला की तो कोणत्या तारखेपासून अंमलात येईल ही तारीख परत सरकार जाहीर करतं. आता उदाहरणार्थ ज्या कायद्यांविषयी आपण बोलतोय हे मांडले गेले आधी सुरुवातीला 9 डिसेंबरला 23 मध्ये, मग नंतर तो पहिला मसुदा मागे घेऊन नवीन मसुदा मांडला गेला, मग तो त्याला 20 डिसेंबरच्या आसपास काहीतरी त्याला दोन्ही हाऊसेसने मान्यता दिली, 25 डिसेंबरला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली, पण सरकारने त्याला अंमलबजावणीची तारीख 1 जुलै 2024 सांगितली. इतकी मोठी ही प्रोसेस असते. त्याच्यामुळे ही सगळी जेव्हा प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा एखादा कायदा हा नवा कायदा म्हणून अस्तित्वात येतो. आणि मग आता तुम्ही जो प्रश्न विचारला की याच्यात लोकांवर काय परिणाम होणार, याच्या अंमलबजावणीने नेमकं काय बदलणार आहे, याच्यात गंमत अशी असते की लोकांना या सगळ्या प्रकरणामध्ये मुळामध्ये हा कायदा काय आहे, हा कायदा ज्या विषयाशी संबंधित आहे त्या विषयाशी संबंधित असणारी माणसांना त्याचा परिणाम सगळ्यात आधी जाणवणार आहे. जे 3 कायदे आपण आता बघतोय हे अशा प्रकारचे कायदे आहेत की फौजदारी कायदे म्हटल्यानंतर त्याच्यातनं त्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असलेला कोणीच नाही ना. तुमच्या माझ्यासारखा मनुष्य सुद्धा जर रस्त्याने जायला लागला आणि त्याने अपघात केला तर तो शेवटी फौजदारी कायद्यामध्ये येणारच आहे. त्यामुळे प्रत्येकावर त्याचा परिणाम होणार आहे. सो माझ्या सांगायचा मुद्दा असा आहे की कायद्याचं स्वरूप लक्षात घेऊन त्या कायद्याचा परिणाम कोणाकोणावर होईल हे ठरतं. जेवढा मर्यादित विषयाचा कायदा आहे तेवढा मर्यादित लोकांवर परिणाम आहे आणि जेवढा मोठा विस्तृत कायदा आहे तेवढा त्याचा परिणाम इतरांवरती होण्याची शक्यता जास्त आहे. सर, यामध्ये सामान्य नागरिकाशी जोडलेल्या अनेक महत्वाच्या बाबी आणि तरतुदी ह्या कायद्याच्या ह्याच्यात आहे. जसं एखादा गुन्हा घडला तर तुम्ही व्हिडिओद्वारे सुद्धा तुमची ती साक्ष ग्राह्य धरली जाणार आहे, किंवा हुंडाबळीसारख्या त्याच्यामध्ये तरतुदी आहे. असे अनेक छोटे मोठे बदल जे आहेत जे थेट सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणार आहेत किंवा गुन्हेगारी क्षेत्रावर त्याचा प्रभाव पडणार आहे, तर ह्याबद्दल आपलं मत काय आहे आणि अगदी महत्वाच्या बाबी कोणत्या वाटतात आपल्याला ह्या कायद्यामध्ये? तुम्ही आता उल्लेख केला ना ती बाब सगळ्यात महत्वाची आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये त्याच्यातला जो प्रक्रियेचा भाग आहे, जो प्रोसिजरल पार्ट आहे, या प्रोसिजरल पार्ट मध्ये बदलत्या काळाला सुसंगत असा सगळ्यात मोठा बदल असा केलेला आहे की तपास काम, गुन्ह्याचं तपास काम आणि प्रत्यक्ष कोर्टामध्ये खटला चालताना होणाऱ्या गोष्टी, म्हणजे साक्षीदाराची साक्ष नोंदवणं, पुरावे सादर करणं, पुरावे साबित करणं, बरोबर आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर हा या नवीन कायद्यांचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा पैलू आहे. जुन्या कायद्यांमध्ये याला कशालाही स्थान नव्हतं, वेळोवेळी लहान मोठ्या त्याच्या दुरुस्त्या केल्या होत्या, पण सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल
या दोन शब्दांचा जो वापर या तीन कायद्यांमध्ये झालेला आहे तो वापर म्हणजे या कायद्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. त्याचा परिणाम आता असा झालेला आहे की खटल्याचं तपास काम चालू असताना पोलिसांनी सुद्धा, खटला चालवत असताना वकिलांनी सुद्धा, साक्ष देताना सर्वसामान्य माणसाने सुद्धा आणि निकाल देत असताना न्यायालयाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करणं या कायद्याला नुसतं मंजूरच नाही, अपेक्षित पण आहे. वा, मी तोच प्रश्नाकडे वळणार होते की गुन्हा ते न्याय प्रक्रिया या महत्वाच्या टप्प्यांमध्ये अनेकांची भूमिका खूप महत्वाची ठरते. मग ती सामान्य माणसाची सुद्धा असते, सामान्य नागरिक म्हणून वकिलांची सुद्धा महत्वाची भूमिका ह्याच्यामध्ये असते, आणि न्यायालयापर्यंत जाईस्तोवर अनेक कार्यपद्धतीमध्ये महत्वाचे टप्पे येतात. ह्याचं सर्वांना ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. ते जास्त महत्वाचा रोल मला असं वाटतं की तो सर्वात मोठा पोलिसांचा असतो. त्यांना योग्य ते प्रशिक्षण आणि त्यांच्यापर्यंत सुद्धा हा कायदा व्यवस्थितपणे पोहोचला जावा हे सुद्धा महत्वाचं आहे. आपलं काय मत आहे याबद्दल? एक गमतीचा भाग सांगतो तुम्हाला. कायद्याची जी काही मूलभूत तत्व आहेत, या मूलभूत तत्वांमध्ये आपल्या देशामध्ये एक मूलभूत तत्व असं आहे की ज्याला इंग्रजीत असं म्हटलं जातं, मॅक्झिम म्हणतात त्याला, ते एक इंग्रजीत असं आहे की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. म्हणजे कोणत्याही माणसाला लागू असणार आहे की मला कायदा माहिती नव्हता म्हणून माझ्या हातून असं कृत्य घडलं, ही गोष्ट तुम्हाला कारण म्हणून कोणालाही सांगता येणार नाही. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ असा की प्रत्येकाला कायदा माहिती असणं कायद्याने गृहीत धरलेलं आहे. आता हे व्यवहार्य नाही हे मलाही कळतं, कारण आपल्याकडे अनेक लोक असे ज्यांच्या शिक्षणाचा आवाका मर्यादित असतो. अगदी उच्च शिक्षित मनुष्य जरी धरला तरी आपल्याकडे शिक्षणाचा मुळात प्रकारच असा आहे की तुम्ही ज्या क्षेत्रातलं शिक्षण घेता तेवढ्यापुरतं बघत असतात. त्याच्यात तुम्ही मास्टर, त्याच्यात तुम्ही भले मास्टर. आता एखादा मनुष्य म्हणजे डॉक्टर म्हणून गोल्ड मेडलिस्ट असेल पण त्याला FIR कशी नोंदवायची हे त्याला माहिती असायचं कारण नसतं, कारण तो तिकडे कधी गेलेलाच नसतो. बरोबर. त्याच्यामुळे लिटरसी हा, साक्षरता हा पहिला टप्पा झाला, आणि लीगल लिटरसी कायद्याची साक्षरता हा आणखीन एक वेगळा टप्पा झाला. आता ही प्रत्येकाला असणं शक्य नाही, त्यामुळे विशेषतः ज्या यंत्रणांना हा कायदा राबवायचा आहे त्यांना तर त्याची माहिती असणं गरजेचं असतं. आता याच्यात तुम्ही जे वेगवेगळे घटक सांगितले त्याच्यामध्ये सामान्य माणूस हा एक घटक असतो. सामान्य माणसापुरतं बोलायचं झालं तर त्याला उपलब्ध असणारी गोष्ट अगदी सोपी आहे की बाबा रे तुझ्या बाबतीत काही घडलं तू वकिलाकडे जा, याच्या पलीकडे त्याने काही करणं अपेक्षित नाहीये. दुसरा घटक आहे वकील. वकील हा मुळामध्ये कायद्याचं प्रशिक्षण घेऊन होऊन कोर्टात आलेला असतो, त्यामुळे एक कायद्याची एक मूलभूत माहिती ही त्याला मुळातच असतेच. आणि वकीलच म्हणजे LLB झालेलाच मनुष्य पुढे कालांतराने न्यायाधीश म्हणून बसतो, त्यामुळे न्यायाधीशाला सुद्धा तो कायदा माहिती असतोच. प्रश्न या सगळ्यामध्ये येतो तो पोलिसांचा. पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये कायद्याचं प्रशिक्षण हे अजून तरी हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये आणि हव्या तेवढ्या अनिवार्यतेने दिलं जात नाही. म्हणजे ग्राउंड लेवलवर काम करणारे जे पोलिसांचे कर्मचारी आहेत अगदी खुनासारख्या तपासात सुद्धा, त्यांच्यापैकी काही जणांना फक्त त्याचं विशिष्ट ट्रेनिंग असतं, उरलेल्यांना अजिबात नसतं. आणि हे ट्रेनिंग सुद्धा अलीकडच्या काळामध्ये थोडंसं जास्त आपल्याला दिसायला लागलेलं आहे. आजच्या 20-25 वर्षापूर्वी सर्वसामान्य पोलीस कर्मचाऱ्याला कायद्याविषयी फार म्हणजे फार थोडी माहिती असायची, तपासाविषयी थोडी माहिती असायची, त्याच्यामधल्या तांत्रिक गोष्टींविषयी माहिती थोडी असायची, आणि तरीही तो अत्यंत गंभीर गुन्ह्याचा तपास करायचा आणि चार्जशीट कोर्टात द्यायचा, ही वस्तुस्थिती होती. यालाच बदल करण्याचा यांनी प्रयत्न केलाय. माझ्या माहितीप्रमाणे या तिन्ही कायद्यांचं विशेषतः क्रिमिनल प्रोसिजर कोडचं व्यवस्थित प्रशिक्षण देण्याच्यासाठी ठिकठिकाणच्या पोलीस मुख्यालयांमध्ये त्यांनी वर्ग आयोजित केलेले आहेत आणि तज्ज्ञ लोकांना बोलवून त्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना याचं प्रशिक्षण देत आहेत. सर, ह्या कायद्याबद्दल अनेकांच्या मनात भीती होती, शंका होती आणि काही प्रमाणात ह्याला विरोध देखील झाला. भीती आणि शंका आपण क्षणभर बाजूला ठेवू, विरोधाचा विचार करू. आपण लोकशाही देशात राहतो. लोकशाहीचा सगळ्यात महत्वाचा जो एक घटक आहे, अनिवार्य घटक आहे, तो म्हणजे विरोध. तुम्ही काहीही म्हणा त्याला विरोध करणारा कोणीतरी असणार. तुम्ही सांगा की सूर्य पूर्व दिशेला उगवतो तरीही कोणीतरी विरोध करणारा सापडेल, पश्चिमेला मावळतो तरीही विरोध करणारा सापडेल. त्या विरोधाचा परिणाम होईल की नाही हा भाग जाऊ द्या, पण ज्या गोष्टीला विरोध होत नाही अशी गोष्ट आपल्या देशामध्ये अस्तित्वातच नाही, अशी व्यक्ती आपल्या देशात अस्तित्वात नाही. त्यामुळे नवीन कायद्यांना विरोध होणार हे उघडच आहे. आता मी गंमत म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही व्यवस्थित वाचलं असेल, सोशल मीडिया तुम्ही ऐकत असाल, बघत असाल,
याच तीन नवीन कायद्यांविषयी तीच ती मंडळी दोन्ही प्रकारची प्रतिक्रिया देतात, म्हणजे दोन्ही प्रकारचा विरोध करतात, वक्तव्य दोघी बाजू वक्तव्य. एकदा असं म्हणतात की हे जे नवीन कायदे आहे, हे नवीन कायदे अशा प्रकारे केलेले आहेत की सरकार आता पुन्हा पोलीस राज आणू बघतंय. सरकार पोलीस राज आणू बघतंय आणि घटना पायदळी तुडवून हे सगळे कायदे बनवलेले आहेत नवीन, असं एकदा म्हटलं जातं. त्याच मंडळींकडून दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या हाताला असं म्हटलं जातं की काहीही या कायद्यांमध्ये नवीन केलेलं नाहीये, जुनेच कायदे घासून पुसून परत आमच्या समोर आणून ठेवलेले. मग आता साधा प्रश्न आहे की जुने कायदे आहे तसे घासून पुसून तुमच्या समोर ठेवले असतील तर 150 वर्षामध्ये जे राज आलं नाही ते आता येणार आहे का? काहीतरी एक म्हणा ना तुम्ही. जुने कायदे हे फारसा काही न करता आमच्या समोर ठेवले असं म्हटलं तर त्याचं उत्तर वेगळं आहे, आणि फार ड्रॅस्टिकली वेगळे कायदे बनवले असं म्हटलं तर त्याचं उत्तर वेगळं आहे. सर, नवीन कायद्यानुसार सुनावणी संपल्यानंतर 45 दिवसाच्या फौजदारी खटल्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर साक्षीदारांची सुरक्षा सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा सर्व राज्य सरकारांना संरक्षण योजना लागू कराव्या लागणार आहेत. बलात्कार पीडितेचा जबाब संबंधी महत्वाचे बदल नोंदवले आहेत. महिला आणि बालकांविरुद्ध गुन्हा संदर्भात आहे, किंवा लग्नाचं खोटं आश्वासन जर कोणी दिलं तर त्याला सुद्धा तरतुदी आहे. अशा अनेक नवीन तरतुदी या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. आपल्या दृष्टीने काय काय अजून महत्वाच्या तरतुदी आहेत आणि ज्याचा जनसामान्यांवर खूप चांगला ह्या कायद्याचा बेनिफिट होणार आहे? ज्या ज्या गुन्ह्यांचा तुम्ही उल्लेख केला त्यांच्या बाबतीत मी आपल्याला सगळ्यात आधी सांगू इच्छितो की याच्यातल्या पुष्कळ तरतुदी या अगोदरच आलेल्या होत्या. काही फक्त त्या वेळेला ज्या आल्या होत्या त्या वेगळ्या कलमांमध्ये आणि वेगळ्या शब्दांमध्ये होत्या. आता काही अगदी जे काही ठराविक गुन्हे आहेत, आता मी एक नावानिशी सांगतो तुम्हाला, मॉब लिंचिंग हा शब्द आपण ज्याला वापरतो, हा मॉब लिंचिंग नावाचा प्रकार हा पूर्णपणे नव्याने टाकलेला आहे, जो पूर्वीच्या याच्यात नव्हता. बऱ्याच वेळेला काय होतं की गुन्हा, त्या गुन्ह्याला जुन्या कायद्यामध्ये सुद्धा शिक्षा होतीच, पण जुन्या कायद्यामध्ये त्याला काहीतरी वेगळ्या नावाने ओळखलं जात होतं, वेगळ्या कलमाखाली होतं, पण ते कृत्य हे तेव्हाही काय गुन्हा होतं आजही गुन्हा आहे. फक्त त्या कृत्याला एक विशिष्ट चौकटीमध्ये घालून त्याला एक विशिष्ट लेबल लावून नाव देऊन ते आपल्या पुढे ठेवलेलं आहे. बर, त्याच्यामुळे पुष्कळशे जे तरतुदी आहेत या अगोदर म्हणजे 2009 मध्ये, 2013 मध्ये, 2018 मध्ये वेळोवेळच्या दुरुस्त्यांमध्ये या तरतुदी आधीच आपल्या पुढे आलेल्या आहेत. काही अंशी असाही प्रश्न विचारला जातो की जुन्या खटल्यांचं काय होणार आहे आणि नवीन खटल्यांमुळे शिक्षेच्या प्रमाणामध्ये सुद्धा बदल होणार आहेत असं आम्ही ऐकलंय, आपलं काय मत आहे? पहिल्यांदा म्हणजे काय लागू पडेल. कायदा जेव्हा लागू पडतो ना तेव्हा तो दोन प्रकारे लागू पडत असतो. एका याला म्हणतात प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे इथून पुढे, आणि एका याला म्हणतात रेट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने ते लागू होणं. आता हे जे सर्वसामान्य पद्धत अशी आहे की फौजदारी कायदे हे इथून पुढे या पद्धतीने लागू होतील, प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टने लागू होत असतात. त्याच्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की 1 जुलैपर्यंत घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांच्या बाबत दाखल झालेले गुन्हे, त्याचा झालेला तपास आणि त्याचे चालू असलेले खटले म्हणजे चालणारे खटले हे जुन्या पद्धतीने चालतील, आणि 1 जुलैनंतरच्या घटना या नवीन कायद्यानुसार नोंदल्या जातील, नवीन कायद्यानुसार त्याची प्रक्रिया होईल आणि नवीन कायद्यानुसार ते खटले चालतील. आता मुद्दा राहतो की जुन्या कायद्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सारखी गोष्ट द्यायची वेळ आली आता इथून पुढे, तर भारतीय साक्ष्य अधिनियमाचा संबंधित कलम त्याला लागू पडेल का नाही? माझं स्वतःचं वैयक्तिक, पुन्हा एकदा मी सांगतो, माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की पुरावा देण्याची प्रक्रिया ही इथून पुढे जरी गुन्हा जुना असला तरी पुरावा देण्याची प्रक्रिया नवीन प्रक्रियेच्या कायद्यानुसार करायला काही हरकत नाही, तशी व्हावी. पण आता या मुद्द्यावरती कोणी ना कोणी हायकोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात जाणार, चॅलेंज करणार, आणि आता बघू आपण सर्वोच्च न्यायालय याबाबत आपलं काय भूमिका घेतं ते अजून ठरायचंय सगळं. हो सर, हे जे नवीन 3 कायदे आहे ते मूल्यांकन, टीका या दोन्ही गोष्टींना सामोरे जाऊन आपल्या समोर आलेले आहे. ते निश्चितच भारताच्या कायदेशीर व्यवस्थेच्या उत्क्रांतीचं एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे असं आपण म्हणूया, आणि आजची चर्चा इथे थांबूया. आज आपण इथे आलात आणि ह्या सगळ्या नवीन कायद्यांविषयी, नवीन सुधारणा, नवीन तरतुदी, नवीन कलम याविषयी जळगाव आकाशवाणी केंद्राच्या स्टुडिओत येऊन आपण सविस्तर चर्चा आणि माहिती आम्हाला करून दिली, त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात नवीन फौजदारी कायदे याविषयी ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सुशील अत्रे यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. श्रोते हो, कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.
श्रोतेहो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपण सर्वजण जाणताच की 1 जुलै 2024 पासून संपूर्ण देशात 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आलेले आहे. भारतीय नागरिक संरक्षण संहिता, भारतीय न्यायिक संहिता आणि भारतीय पुरावा कायदा. नेमके हे कायदे काय आहेत आणि ह्या कायद्यांचा सामान्य जनमानसावर नेमका काय परिणाम होणार आहे याची माहिती आणि चर्चा आज आपण करणार आहोत जळगाव शहरातील नामांकित विधिज्ञ ज्येष्ठ ॲडव्होकेट श्रीयुत सुशील अत्रे सर. आज आपण त्यांना ह्या चर्चेसाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. सर, हे जे 3 नवीन कायदे अंमलात आणलेले आहेत हे नेमके काय आहेत? हे जे 3 कायदे आहेत, या 3 कायद्यांच्याकडे वळण्याच्या आधी सर्वसामान्यपणे सामान्य व्यक्तींच्या दृष्टिकोनातून कायद्याचे जे 2 ढोबळ प्रकार त्यांच्या मनामध्ये असतात त्यांचा आपण आधी विचार करू. एक, सर्वसामान्यपणे कायद्याचे 2 प्रकार आपण गृहीत धरतो. एक म्हणजे दिवाणी कायदे आणि दुसरं म्हणजे फौजदारी कायदे. यातले दिवाणी कायदे, नागरी कायदे आपण ज्याला म्हणतो, ते गुन्हा या गोष्टीच्या व्यतिरिक्त इतर हक्क आणि इतर अधिकार कर्तव्य यांच्या संदर्भात असतात. आणि फौजदारी स्वरूपाचे कायदे हे मुख्यत्वे गुन्हा किंवा गुन्ह्याशी संलग्न असणाऱ्या गोष्टी याच्यासाठी असतात. जसे हे 2 प्रकार कायद्यांचे आहेत, तसेच कायदा क्षेत्रामध्ये कायद्याचे आणखीन 2 प्रकार गृहीत धरलेले आहेत जे सर्वसामान्य माणूस विचारात घेत नाही, परंतु कायद्याचा अभ्यास करणाऱ्या सगळ्यांना ते प्रकार माहिती असतात. ते असे की असे काही कायदे की जे कायदे